नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये आपलं स्वागत. मंडळी, लग्न झालं की स्त्रियांच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची. मंगळसूत्र, हिरवा सुडा, कपाळावर टिकली, पायात पैंजण आणि चोडवी. आजकाल मंगळसूत्र गळ्यात घातलं, टिकली लावली, बांगड्या घातल्या म्हणजेच स्त्रिया सौभाग्यवती आहेत हे सिद्ध होतं. मागील व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्यामागचं शास्त्र आपण जाणून घेतलं. तर आज लग्न झालेल्या स्त्रिया जोडवी का धारण करतात आणि त्यामागचं काय शास्त्र आहे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिलं की तो विवाहित असेल किंवा नाही हे खात्रीपूर्वक सांगता येणं तसं कठीण असतं. पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायाच्या बोटांमध्ये जोडवी पाहिली की ते धारण करणारी महिला विवाहित आहे हेच सर्वांना कळून येतं. त्यामुळे जोडवी घालणं ही लग्न झाल्याची निशाणी मानली जाते. एक लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र, केसांच्या भांगेत सिंदूर, हातात बांगड्या हे सर्व घालतेच. आपण लहानपणापासूनच आपल्या आईला आणि आजूबाजूच्या काकूंना हे सर्व अलंकार घालताना पाहिले, तर एकंदरीतच या सर्व गोष्टी सुवासिनी महिलेची निशाणी मानली जाते. पण हे धारण केले जाणारे अलंकार केवळ सौभाग्याची लक्षणं नसून ते धारण करण्यामागं देखील वैज्ञानिक कारण सांगितलं जातं. ती कारणं लक्षात घेता आपल्या पूर्वजांनी किती विचार करून काही पद्धती सुरू केल्या हे आपल्याला लक्षात येईल. आजकाल पायांच्या कुठल्याही बोटामध्ये जोडवी घालण्याची फॅशन आहे. तसं तर तऱ्हेतऱ्हेची जोडवी बाजारामध्ये उपलब्ध असतात, पण परंपरेनुसार पायाच्या अंगठ्याच्या शेजारील म्हणजेच दुसऱ्या बोटामध्ये जोडवी घातली जावी असं म्हणतात. कारण पायाच्या अंगठ्या शेजारील बोटामध्ये जी नस असते तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी असतो. ही नस महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते असं विज्ञानशास्त्र सांगतं. ह्या नसेवर पायांमध्ये जोडवी घातल्यानं दबाव पडतो आणि त्यामुळे नसेशी निगडीत अवयवांचे कार्य सुरळीत चालते असं म्हणतात. तसेच हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असल्याचं म्हटलं गेलंय. चांदी ऊर्जावाहक आहे, त्यामुळे जमिनीला ऊर्जा पायामधील चांदीच्या जोडव्यांमार्फत शरीरामध्ये येत असते. त्या ऊर्जेने शरीरामध्ये सतत उत्साह आणि स्फूर्तीचा अनुभव होतो. तसेच दोन्ही पायांच्या बोटामध्ये जोडवी घातल्यानं शरीराला ऊर्जा संतुलित राहते. त्यामुळे दोन्ही पायातील बोटांमध्ये जोडवी असल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते असंही म्हटलं जातं. हल्ली सौभाग्य अलंकारातील नवे बदल पाहायला मिळतात. पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जायची, त्यावेळी पायातील बोटात 2, 5, 7 वेढ्यांची जोडवी पाहायला मिळायची. मात्र आता यात स्टील मेटलची जोडवी ही बाजारात अगदी ट्रेंडमधील फेरीवाल्यांकडून सुद्धा सहज मिळत असते. आता कमी वजनाची नाजूक जोडवी, विविध आकाराचे मणी, घुंगरू, नक्षीकाम अशा अनेक आकारातील वजनात जोडवी बाजारात उपलब्ध असतात आणि ही जोडवी नववधूपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण जोडवी आवर्जून वापरतात. जोडवी धारण करण्यामागील खरं शास्त्र काय याबद्दल माहिती तुम्हाला नक्की मिळाली असेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही महिलासुद्धा जोडवी धारण करत असाल तर त्यामागे काय कारण आहे याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि लग्न होऊनही ज्या महिला जोडवी धारण करत नसेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.